बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कार्यालय मालेगाव तर्फे रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियाना अंतर्गत हेल्मेट जनजागृती मोहिमेद्वारा दुचाकी चालक. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज देवळा मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या सौजन्याने देवळा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालून देवळा शहरात मुख्य रस्त्यावर रॅलीद्वारे जनतेचे लक्ष वेधले. या महिनाभर हेल्मेट वापराबाबत जनजागृती करून 1 जानेवारीपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. याप्रसंगी अनेक दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जावेद शेख घोलप, सुवर्णा देवरे वसावे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवळा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दिनेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील बेलदार, नाशिक.